नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत उच्च शिक्षणामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल होताना आपल्याला दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून PhD प्रवेश परीक्षेमध्ये देखील काही बदल करण्याचं UGC निश्चित केलेलं आहे. 28 मार्च 2024 रोजी UGC एक पत्र काढलेलं आहे आणि UGC या पत्रामध्ये सांगितलेलं आहे की आता इथून पुढे PhD प्रवेश परीक्षा कशा पद्धतीची असेल. यापूर्वी एखादं विद्यापीठ, एखादं इन्स्टिट्यूट हे त्यांच्या स्तरावरती पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एक एंट्रन्स टेस्ट घेत होतं आणि त्या एंट्रन्स टेस्टच्या माध्यमातून पास झालेल्या विद्यार्थ्यांना थेट PhDला प्रवेश देत होतं. परंतु आता ही प्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाने बदललेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग यापूर्वी जी नेटची परीक्षा घेत होतं तीच नेटची परीक्षा ही आता PhDची एंट्रन्स टेस्ट देखील समजली जाणार आहे. यापूर्वी जे विद्यापीठ एंट्रन्स टेस्ट घेत होतं ते विद्यापीठ नेट पास झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा JRF असलेल्या विद्यार्थ्यांना थेट PhDला प्रवेश देत होतं. त्यांना कोणत्याही प्रकारची एंट्रन्स टेस्ट देण्याची गरज नव्हती. या दोघांना याच्यामधून एक्झम्प्टेड करण्यात आलेलं होतं. आता नेट क्वालिफाईड झालेल्या विद्यार्थ्यांची विभागणी 3 गटामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेली आहे. एक, जे विद्यार्थी JRF झालेले आहेत हे विद्यार्थी थेट PhDला प्रवेश घेऊ शकतात आणि ते असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी देखील पात्र असतील. हा एक प्रकार झाला. दुसऱ्या प्रकारामध्ये नेट पास झालेले विद्यार्थी थेट PhDला प्रवेश घेऊ शकतील आणि ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून देखील पात्र असतील. तिसरी जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीमध्ये हे विद्यार्थी नेट पास होतील परंतु हे विद्यार्थी फक्त PhDला प्रवेश घेऊ शकतील. हे विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी पात्र असणार नाहीत. अर्थातच थर्ड कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी पास होणार आहेत हे विद्यार्थी केवळ PhDसाठी पात्र ठरणार आहेत, असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी पात्र ठरणार नाहीत. यासाठी पात्र होण्यासाठी त्यांना नेट असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी असणारी जी पात्रता आहे ती पात्रता कंप्लीट करावी लागणार आहे. अर्थातच नेट क्वालिफाईड व्हावं लागणार आहे. कशासाठी? तर ते असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी. आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की थर्ड कॅटेगरी जी ठेवलेली आहे ही कॅटेगरी फक्त PhDची एंट्रन्स टेस्ट म्हणून ठेवलेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की हा बदल नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला अनुसरून आम्ही केलेला आहे. अर्थातच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे जे काही धोरण आपल्याकडे राबवलं जाते याच्यामध्ये PhDच्या प्रवेशासाठीची हे जे नियम आहेत हे नियम बदललेले आहेत. यापूर्वी विद्यापीठ किंवा एखादं इन्स्टिट्यूट किंवा एखादी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा एखादी डीम्ड युनिव्हर्सिटी PhD थेट जाहिरात देत होती, अर्ज मागवत होती आणि त्यासाठी एक परीक्षा घेत होती आणि या परीक्षेमधून जे विद्यार्थी पास होतील त्यांना प्रवेश देण्याचे अधिकार त्या त्या विद्यापीठाला, त्या इन्स्टिट्यूटला, त्या अभिमत युनिव्हर्सिटीला आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला होते. परंतु आता विद्यापीठ अनुदान आयोगाचं म्हणणं असं आहे की जे विद्यार्थी नेट परीक्षेसाठी बसतात त्या विद्यार्थ्यांमध्येच त्यांनी 3 प्रकारच्या कॅटेगरी केलेल्या आहेत. JRF झालेल्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश दिला जाईल, नेट असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाईल. परंतु हे दोन्ही विद्यार्थी जे JRF आहेत किंवा नेट आहेत हे असिस्टंट प्रोफेसर पदासाठी देखील पात्र असतील. पण तिसरी जी कॅटेगरी यांनी तयार केलेली आहे ती कॅटेगरी फक्त PhDची एंट्रन्स टेस्ट असं गृहीत धरून तयार केलेली आहे. अर्थातच जे विद्यार्थी ही कॅटेगरी पास करतील त्या विद्यार्थ्यांना PhDसाठी पात्र समजलं जाणार आहे. अर्थातच कोणत्याही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला, डीम्ड युनिव्हर्सिटीला किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटला किंवा एखाद्या विद्यापीठाला जर तुम्हाला त्या विद्यापीठामध्ये PhDसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही हे सर्टिफिकेट देऊन डायरेक्टली तिथं इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊ शकता. अर्थातच तिथं तुम्हाला PhDला प्रवेश मिळू शकतो. जे विद्यार्थी नेट क्वालिफाईड नाहीत किंवा जे विद्यार्थी या परीक्षेला बसणार नाहीत त्यांना मात्र PhDला प्रवेश दिला जाणार नाही. अर्थातच आपण ज्या पद्धतीनं वन नेशन वन इलेक्शनच्या गोष्टी करतो आहे त्याच पद्धतीनं ही एंट्रन्स टेस्ट आपल्याला पाहायला मिळते. नॅशनल स्तरावरती PhDसाठी ही एंट्रन्स टेस्ट असणार आहे. इथून पुढे विद्यापीठ अनुदान आयोग अर्थातच जी नेटची परीक्षा घेत होतं ती परीक्षा क्वालिफाईड होणे म्हणजे तुम्हाला PhDला प्रवेश मिळू शकतो. जर जे विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाईड होणार नाहीत त्यांना PhDला प्रवेश दिला जाणार नाही. या पत्रामध्ये त्यांनी या तिन्ही कॅटेगरी नमूद केलेल्या आहेत आणि या तिन्ही कॅटेगरी कशासाठी असतील हे त्यांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे. अर्थातच यापूर्वी जे काही विद्यापीठ परीक्षा घेत होतं त्या परीक्षांना आता चाप बसणार आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला जे काही अधिकार देण्यात आलेले आहेत त्या अधिकारांना देखील खीळ बसण्याची शक्यता या पत्राच्या माध्यमातून आपल्याला दिसते आहे. याच्यामध्ये ज्या 3 कॅटेगरी ठरवण्यात आलेल्या आहेत या कॅटेगरीमध्ये असं म्हटलेलं आहे की फर्स्ट कॅटेगरीमध्ये इलिजिबल फॉर ॲडमिशन टू PhD विथ JRF अँड
अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर अशी एक कॅटेगरी आहे. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये त्यांनी इलिजिबल फॉर ॲडमिशन टू PhD विदाऊट JRF अँड अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर अशी दुसरी कॅटेगरी तयार केलेली आहे. आणि तिसऱ्या कॅटेगरीमध्ये इलिजिबल फॉर ॲडमिशन टू PhD प्रोग्रॅम ओनली अँड नॉट फॉर द अवॉर्ड ऑफ JRF ऑर अपॉइंटमेंट ॲज ए असिस्टंट प्रोफेसर. अशा प्रकारच्या तीन कॅटेगरी याच्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या आहेत. या तीन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी बसतील त्याच विद्यार्थ्यांना इथून पुढे PhD प्रवेश दिला जाणार आहे. तिसरी जी कॅटेगरी आहे ही कॅटेगरी म्हणजे आत्तापर्यंत आपण जी PhD एंट्रन्स टेस्ट घेत होतो त्याच पद्धतीची असणार आहे. अर्थातच जे विद्यार्थी JRF होणार नाहीत, नेट पास होणार नाहीत, परंतु PhD पात्र ठरतील असे देखील विद्यार्थी तिसऱ्या कॅटेगरीमध्ये त्यांनी टाकलेले आहेत. यापूर्वी नेट पास होणारा विद्यार्थी हा असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्र असायचा, PhD पात्र असायचा. आणि जे विद्यार्थी मेरिटचे आहेत किंवा ज्यांना JRF मिळालेलं आहे ते ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी देखील पात्र असायचे. आता तिसऱ्या कॅटेगरीमध्ये पास होणारे विद्यार्थी JRF पात्र असणार नाहीत, असिस्टंट प्रोफेसरसाठी देखील पात्र असणार नाहीत, पण ते PhD प्रवेशासाठी पात्र असू शकतात. अशा प्रकारची कॅटेगरी तयार करण्यात आलेली आहे. आता याच्या पुढे जाऊन आपण याचे फायदे आपण लक्षात घेतले तर आपल्याला असं दिसेल, चुकीच्या मार्गाने किंवा चुकीच्या पद्धतीने पेट पास होऊन विद्यापीठामध्ये PhD प्रवेश घेत होते त्या विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून चाप बसणार आहे. हा एक फायदा याच्यामधला आहे. परंतु नुकसान हे आहे की याच्यामध्ये PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी विद्यापीठाची पेट परीक्षा पास होऊन फेलोशिपसाठी पात्र ठरत होते ते विद्यार्थी आता इथून पुढे पात्र ठरणार नाहीत. अर्थातच बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल अशा प्रकारचे ज्या संस्था विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिप देत होते त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली होती, ती आता कमी होत जाणार आहे. कारण जे विद्यार्थी UGCची ही परीक्षा पास होणार आहे त्याच विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळणार आहे. अर्थातच हजारोंच्या संख्येने पेट परीक्षा पास होऊन PhD प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता कमी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वी शेड्यूल्ड कास्ट शेड्यूल्ड ट्राईबसाठी जी काही राजीव गांधी नॅशनल फेलोशिप सुरू केलेली होती ती 2017 बंद केलेली आहे. अर्थातच फक्त शेड्यूल्ड ट्राईबसाठी काही जागा याच्यामध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु शेड्यूल्ड कास्टसाठी जी काही फेलोशिप मिळत होती अर्थातच जवळपास 2000 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळत होती ती पूर्णपणे 2017 बंद झालेली आहे. ती आता याच्यामुळे पुन्हा एकदा या शिक्षण व्यवस्थेच्या बाहेरच फेकली जाणार आहे अशा प्रकारचं स्वरूप आपल्याला दिसते. विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेला हा निर्णय एका बाजूला विद्यार्थ्यांची संख्या कमी करतो आहे, दुसऱ्या बाजूला जे काही बोगस PhD होत होते त्यांची देखील संख्या कमी करतो आहे. त्याच्यामुळे काही बाबतीमध्ये हा निर्णय थोडा गम थोडी खुशी अशा प्रकारचा आपल्याला दिसतो आहे. आपल्याला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.